हाँ तो माझ्या घरचे सगळे पाहुणे मंडळी तुम्ही काय टेंशन घेऊ नका, चिकन येत आहे। मी ना तुम्हाला किती वाजता फोन केला, चिकन आपला ऑर्डर किती वाजता केला सांगा? 8 वाजता। आता किती वाजले आहे? 3 वाजले आहे। तर भाऊ इकडं काही सांगता येत नाही, आपल्या घरचा प्रोग्राम मधले जे पाहुणे आपल्याला मारू भी शकते। तर ह्या दुकानामध्ये या, पण थोडासा विचार करून या। आणि मॅडम तसं आता हे चिकनचे पैसे पण थोडेसे जास्त मागत आहे मला, तर मी बघतो आता यांना सबस्क्राईब करून द्या, यांना थोडीशी कमेंटमध्ये करा की जेवण भाऊला कसं का तुम्ही एवढ्या महाग चिकन दिलं। तर हे मॅडमले तुम्ही सांगा आता, आणि आता तर मॅडम माझ्याकडून पैसे कमी नाही घेतले, यायचे जे व्हिडिओ आहे माझ्यावर व्हायरल झालेले ते डिलीट करून टाकतो, आणि भाऊ मला माफ करा। मॅडम ना ह्या चुंगड्या बांधल्या आहे इकडं, ह्या चुंगड्या बांधल्या इकडं, एक दोन तीन हे चौथी चुंगडी असं वाटते, काही हिच्यात काही आहे का नाही, लय जमा केला आहे। तर 1 घंट्यापासून चिकनच कापत आहे, नुसतं चिकनच कापणं सुरू आहे। तर मॅडम काहीतरी बोला आता, आता मी बोललो, आता तुम्ही सत्यता सत्यता सांगा तुम्ही, आता जे मी आता बघबघ केली आता तुम्ही तुमची सर हो का यांनी लेट केलं का, तर त्याला तुम्ही ड्युटीवरून बरखास्त का बरं नाही करत हे सांगा बरं। अरे बापरे, म्हणजे तुमचा मालक आहे का तो? हे का हो जी, हे आतडे 9:30 हे बुलबुले ते अंडे काढा पाठ, हे चांगलं नाही वाटत मला। अरे काय म्हणते, एक पीस जास्त बसतो ते काढून टाका। काय काढून टाका? अंडे ते बुलबुले नाही आवडत मला ते। ये मेरी तरफ से पूरा। अच्छा, बहुत बड़ा उपकार हो रहा भैया, वाह 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 वाह। ठीक है, ये 10 तुझा। तो इसी तरह ये मैडम हमको चिकन देती है। आज आपल्या घरी चिकन पार्टी है, बस तैल्यास तैल्या भरले आपल्या। कितना हो गया? 10 किलो झालं बरोबर। झालं 10 किलो। अरे इसमें दो है, मैं एक ही ढूंढ रही थी। अरे यार ये मैडम भूल गए, भूल भी जाती है ये मैडम। कैसा भैया मैडम की थोड़ी आदत कमजोर हो रही है, ऐसा लग रहा है मेरे को।